विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 28 लाख रुपये खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली होती. असं असताना अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी 41,88,402 रुपये खर्च केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी करत न्यायालयाकडे राणा यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. यावर नागपूर न्यायालयानं निवडणुकीमध्ये मर्यादेच्या बाहेर खर्च केल्यानं आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यामधील कलम 10A अंतर्गत अपात्र ठरवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही कारवाई तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला दिले होते. तसेच ही कारवाई 6 महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल असंही सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं हे निर्देश देऊन याचिका निकाली काढावी असं न्यायालयानं म्हटलं होतं. यासंदर्भात मूळ तक्रारकर्ते सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी याचिका दाखल केली होती. दरम्यान आमदार राणा यांनी न्यायालयाच्या प्रकरणात प्रतिक्रिया देत मला यासंदर्भात कुठल्याही प्रकारची न्यायालयाची नोटीस आली नाही, तर न्यायालयामध्ये मी माझी बाजू मांडणार आणि मी मर्यादितच खर्च केला अशी माहिती रवी राणा यांनी दिली आहे. तर याचिकाकर्ते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी सांगितलं की रवी राणा यांनी मर्यादित खर्चापेक्षा अधिक खर्च निवडणुकीत केलाय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा असं खराटे यांनी यावेळी सांगितलं आहे. ज्या याचिकेमध्ये आनंदराव अडसूळ आणि यांचे पिलांटू जे शिवसेनेचे ज्यांनी शिवसेनेची शिवभोजन थाली जी आहे ज्याच्यामध्ये शिवभोजन थालीचं बोट तर लावलंच पण थाली गोरगरिबांची खाऊन टाकली. त्याच्यामध्ये एकही थाली गोरगरिबांना शिवभोजन थालीची त्यांनी मिळून दिली नाही. अशा याचिकाकरता त्यांनी हायकोर्टामध्ये जे माझं इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावर हायकोर्टाने सांगितलं की इलेक्शन आयोगाकडनं माहिती मागितली आणि त्या माहितीची मला अजूनपर्यंत इलेक्शन आयोगाची गेल्या 2 वर्षामध्ये एकसुद्धा नोटीस आली नाही. नोटीस आल्यानंतर मी त्याचा जबाब पूर्ण कायदेशीर देईन. खर्चाचा हिशोब ऑलरेडी आम्ही दिलेला आहे आणि जो इलेक्शनचा जो प्रशासक इथे येतो त्यांनी ज्या पद्धतीनं इलेक्शन केले होते की मी एका विधानसभा इलेक्शन लढताना प्रत्येक उमेदवाराला 28 लाख खर्च करण्याची मर्यादा असते, परंतु बडनेराचे आमदार यांनी ती मर्यादा ओलांडून 28 लाखाहून 41,88,402 रुपये एवढा त्यांनी खर्च केला. आणि याबाबतचा कलेक्टर, इलेक्शन ऑब्झर्वर आणि नोडल ऑफिसर यांचा संयुक्त अहवाल, त्याच्यासोबत शॅडो रजिस्टर, या सर्व एव्हिडन्सही त्यांनी इलेक्शन कमिशनला सादर केला व या उमेदवारांनी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे याच्यावर कारवाई आपण करावी. परंतु अनेक दिवसापासून कारवाई होत नव्हती, तर आम्ही कोर्टामध्ये धाव घेतली, कोर्टाच्या समोर आमचं प्रकरण मांडलं आणि कोर्टाने इलेक्शन कमिशनला सुद्धा नोटीस बजावली. त्यांनी त्या अनुषंगानं नोटीस यांना उमेदवारालाही बजावली, परंतु आजपर्यंत कुठली. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.